राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक मोठे उद्योग येणार होते त्यापैकीच वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्पही आहे या, या प्रकल्पासाठी पुण्यातल्या तळेगाव इथं टप्पा चार मधील जागा निश्चित करण्यात आली होती मात्र राजकीय दबावातून राज्यातली ही गुंतवणूक गुजरात राज्यात गेली अशा प्रकारचं धोरण राज्यातल्या उद्योग आणि गुंतवणूक धोरणाला परवडणारं नाही असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी औरंगाबाद इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं अजूनही वेळ गेलेली नाही राजकीय इच्छाशक्ती दाखवून मंत्रिमंडळात त्याबाबत निर्णय घ्यावा आणि हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा अशी मागणी त्यांनी केली वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंबंधी तत्कालीन आघाडी सरकारनं आणि उद्योगमंत्र्यांनी किती बैठका घेऊन हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी प्रयत्न केले याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे या चौकशीतून नेमकं सत्य बाहेर येईल असं म्हणाले